वो पहिला चेंडू आणि पहिला चेंडू भिरकावण्याच्या मोहामध्ये पाहायला मिळतोय। किशोर पाटील सारखा फलंदाज, दोन धावा येत आहेत आणि दोन धावाने बघितलं आपण एक्सर ए मात्र खातं उघडतोय या ठिकाणी। सामना पाहायला मिळतोय एक्सर ए वर्सेस बालकुम यांच्यामध्ये। बालकुम संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि एक्सर ए संघ प्रथम बघितलं आपण फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय या मैदानावरती। डावरे हाताने आत येणारा चेंडू, पाठीमागे थोडासा चेंडू निघून जातोय, सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय। तर धीरेन आणि किशोरी जोडी मैदानावरती पाहायला मिळतोय। ज्ञानेश्वर सारखा गोलंदाज बालकुम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। तर बालकुम संघ ठाणा नगरीतला संघ पाहायला मिळतोय, मुंबईचा संघ बघितला आपण, एक्सरचा संघ पाहायला मिळतोय मित्रांनो। तर नक्कीच टॉप क्लासमध्ये विचार केला तर बघितलं आपण एक्सरचे बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। इथे बघितलं ऑफ साईडला सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने बघितलं आपण धावसंख्या बघितलं आपण तीन वरती पाहायला मिळते या ठिकाणी। तर नक्कीच एक्सर ए म्हटलं की लगेच आपल्याला किशोर पाटील आठवतोय, एक्सर ए म्हटलं की विजय ठाकूर आपल्याला आठवतोय मित्रांनो। तर किशोर पाटील कोण विसरणार आहे, कारण बघितलं टॉप टेन मध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आणि तो किशोर पाटील बघितलं लॉन्ग स्ट्राइकला पाहायला मिळतं। इथे बघितलं ऑन साईडला फ्लेक करण्याचा प्रयत्न धीरेन यांचा यशस्वी ठरतोय, सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण। तर चार या धावसंख्येवरती मागची स्पर्धा बघितलं आपण जी जवळजवळ सातवी स्पर्धा पूर्ण झाली आणि त्या सातव्या स्पर्धेमध्ये बघितलं आपण तर नक्कीच बघितलं शेवटचा सामना आपल्याला आठवतोय आणि शेवटच्या सामन्यामध्ये कोलचतने बाजी मारली होती, दुसरं पारितोषिक बघितलं आपण याच एक्सर ए ने पटकावलं होतं या मैदानावरती। ओ इथे बघितलं फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय, किती धावा येतील त्या बघायचं आहे। चेंडू जातोय सीमारेषेच्या पार चौकार या ठिकाणी। वेलकम डीजे गो गोरी गोरी पोरी नमी रवते कौरी जीतकाय गो गोरी गोरी पोरी। थैंक यू डीजे। तर आम्ही सामनावीर पुरस्काराच्या दिशेने वळतोय, सामनावीर पुरस्कार दिलेला आहे मात्र ज्ञानेश्वर कोहली यांनी यायचं आहे। टी शर्ट दिली का? नक्कीच सामन्याकडे आम्ही वळतोय। आठ धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत, शेवटचा चेंडू हो इथे बघितला मिडल अँड ऑफ स्टंप वरती चेंडू होता, ऑन साईडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, इथे बघितला रनआउटचा मौका होता मात्र बघितला आपण सुखरूप घरामध्ये पोहोचतोय तो फलंदाज धीरेन। पहिला षटक संपला होते, पहिल्या षटकानंतर बघितलं आपण आठ धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। बालकुम वर्सेस बघितलं आपण एक्सर ए या सामन्यामध्ये संगीतला ऐकूया आणि 24 चेंडूसाठी पहिल्या इनिंग मध्ये आपण येऊया। वेलकम डीजे इथे बघितलं आपण आठ धाव फलकावरती पाहायला मिळत आहे। पहिले षटक संपलं गेलं आहे, ज्ञानेश्वरने पहिले षटक पूर्ण केलं आहे त्यामध्ये एक चौकार सुद्धा खर्च झालेला आहे आणि एक चौकार पाहायला भेटला होता मी म्हणून बघितलं आपण किशोर पाटलांच्या माध्यमातून जो चौकार फायनलच्या क्षेत्रामध्ये आपण बघितला होता। टॉप टेनचे खेळाडू बघितलं आपण सातव्या स्पर्धेपर्यंत बघितलं आपण तर अलंकार तरी सगळ्यात टॉपला पाहायला मिळतोय ज्याच्या नावावरती 211 धावा आहेत मित्रांनो। त्याच्यात विजय ठाकूर 155 धावा, द मॅन फ्रॉम एक्सर ए जो फलंदाजी करणारा संघ आहे त्यामधला खेळाडू पाहायला मिळतोय मित्रांनो। चंद्रशेखर ओळेकर, काल चंद्रशेखरला आपण बघितलं होतं आणि त्याच्या नावावरती बघितला 156 धावा मित्रांनो आहेत जवळजवळ सातव्या स्पर्धेपर्यंत। मोहन गरतला बघितलं आपण द मॅन विथ द ग्रेट फुटवर्क असं म्हटलं जातं आणि तो खेळाडू बघितला 143 धावा मोहन गरत यांच्या नावावरती आहे, चौथ्या क्रमांकावरती सातव्या स्पर्धेपर्यंत पाहायला भेटला हा खेळाडू मित्रांनो। त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकावरती किशोर पाटील जो खेळाडू खेळतोय 138 धावा बघितला आपण तर किशोर पाटलांच्या नावावरती मित्रांनो। तर नक्कीच हे टॉप रँकिंगचे खेळाडू पाहायला मिळतात, धावसंख्या 8 पाहायला मिळते। तर रुपेश या वेळेस पाहायला मिळतोय नौका गोलंदाज बालकुम संघ। तर बालकुम संघ बघितला आपण की एक खेळाडू आपल्याला आठवतो भूषण भोईर,
द मॅन विथ द गोल्डन आर्म्स, ज्याच्या नावावरती बघितलं आपण फास्टेस्ट 50 आहे बघितलं आपण, तर या हंगामामध्ये तो खेळाडू आपल्याला आठवतोय. ऑन साईडला चेंडू बघितला डीप मध्ये वेगाने निघून येतोय, सिंगल कंप्लीट केली जाते, दुसरी धावा आरामने पूर्ण केली झाली यात काही शंका नाही आहे. दोन धावा येत आहेत, या दोन धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण, दहा या धावसंख्येवरती. धावा आहेत दहा, षटक मार्गस्त आहे दुसरं, दुसऱ्या षटकात आतापत्र पहिला चेंडू संपलेला आहे आणि सामना सुरू. या ठिकाणी बघितला आपण बालकुम वर्सेस या ठिकाणी एक्सर ए यांच्यामध्ये, तर नक्कीच पाच खेळाडू आपण बघितले. सहाव्या क्रमांकावरती बघितला टॉप टेन मध्ये प्रवीण गावड पाहायला मिळतो, ज्याच्या नावावर 122 धावा सातव्या स्पर्धेपर्यंत. निलेश पाटील द मॅन फ्रॉम गोरदेव बघितला 120 धावा त्याच्या नावावरती आहेत मित्रांनो, आणि सातव्या क्रमांकावरती हा खेळाडू पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर बघितला आपण विनोद कळी द मॅन फ्रॉम मालवणी, त्याच्या नावावरती 116 धावा मित्रांनो सातव्या स्पर्धेपर्यंत. प्रभाकर म्हात्रे द मॅन विथ द गोल्डन आर्म्स, त्याच्या नावावरती 116 धावा मित्रांनो. आणि दहाव्या क्रमांकावरती बघितला सतीश ठाकूर, ज्याच्या नावावरती 114 धावा आहेत मित्रांनो, द मॅन फ्रॉम ओळा. इथे ऑन साईडला चेंडू बघितला डीप मध्ये वेगाने निघून जातोय, सिंगल कंप्लीट केली जाते. दोन धावा येतील का खतरा, एक प्लॅटफॉर्मवरती गाड्या येतील का असं वाटलं होतं, मात्र बघितलं आपण सुखरूप घरामध्ये पुन्हा एकदा धीरेने पोहोचतोय. धावसंख्या बघितलं आपण 11 या धावसंख्येवरती पाहायला मिळते या ठिकाणी. आतापर्यंत रुपेशला बघितलं, रुपेशाने 3 धावा खर्च केले आपल्या गोलंदाजी माकवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, म्हणजे एकंदरीत 11 धावा त्याने खर्च केले आहेत बघितलं आपण. तर दोन षटकांमध्ये बघितलं आपण खास करून बालकुम संघ देतोय टॉप फलंदाज आपण बघितले, परंतु टॉप गोलंदाज सुद्धा फार महत्वाचे आहेत मित्रांनो. कुमार पाटील द मॅन फ्रॉम नवगर, हरेश्वर पाटील द मॅन फ्रॉम मालमणी, लक्ष्मीदास माची द मॅन फ्रॉम मोरवा. इथे बघितलं लेट कटचा फटका, चेंडू गॅप मध्ये निघून जाईल का, एक धाव येते, चेंडू डीप मध्ये निघून जातोय, बघता बघता चेंडू दणदण करून निघून जातोय चौकारासाठी. 4 धावा येत आहेत आणि 4 धावाने धाव फलक वेगाने पुढे सरकलं जाईल यात काही शंका नाहीये. 15 या धावसंख्येवरती. डीजे मास्टर थोडेसे लांब आहेत, त्या कारणास्तव नक्कीच आम्ही कॉमेंट्रीला कंटिन्यू मित्रांनो करणार आहोत. धावसंख्या 15 पाहायला मिळते, चौकार येतोय, चौकारचा विचार केला हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. पहिला चौकार आपण फायनलच्या क्षेत्रामध्ये बघितला होता, दुसरा चौकार आपण बघितला तर थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय. धावसंख्या बघितला आपण 15 आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. तर टॉप 10 गोलंदाज मी मगाशी म्हटलं होतं, लक्ष्मीदास माची, धनाजी माची, प्रमोद पाटील, किशोर पाटील, ज्ञानेश्वर कोळी, देवेंद्र ठाकूर, जयप्रकाश गरत, अरुण भोईर, हे टॉप 10 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याने की या पूर्ण हंगामामध्ये एक चांगली कसरत दाखवली आहे गोलंदाजी बोटांच्या माध्यमातून. इथे बघितलं आपण ऑफ साईडला चेंडू ड्राईव्ह केला जातोय, सिंगल येते या ठिकाणी, एक धाव पूर्ण केली जाते, ओ पंपलिंग झाले आणि त्या कारण दुसऱ्या धावासाठी निघालाय फलंदाज. दोन धावा येत आहेत आणि या दोन धाव्याने या ठिकाणी एक्सर ए संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. फॅन्टॅस्टिक क्रिकेट ऑन दिस ग्राउंड इयर, पहिल्या दिवसापासून एक चांगला रंग पाहायला मिळतोय. यंग क्रिकेट आपण बघितलं तर यंग क्रिकेटला चांगलं प्राधान्य दिलं मालवणीच्या बघितलं खेळाडूंनी यंगस्टरने. त्याच्यानंतर कालचा विचार केला तर मोरवा संघ हवी झाला आणि तो सामना ओळा वर्सेस मोरवा अप्रतिम शेवटच्या क्षणामध्ये ठरला. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण हा तिसरा दिवस बघतोय, लेट कटचा फटका पाहायला मिळतोय, सिंगल येते या ठिकाणी आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची जी गती आहे ती पुढे सरकली जाते बघितलं आपण 18 या धावसंख्येवरती. 18 इज अ स्कोर ऑफ एक्सर ए यार, दे आर बॅटिंग फर्स्ट ऑन दिस ग्राउंड यार अँड दिस इज द फोर्थ मॅच ऑफ द थर्ड डे ऑफ द टुर्नामेंट यार. तिसऱ्या दिवसातील बघितला चौथा सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती मित्रांनो. जबरदस्त सामना आणि नक्कीच 2016-2020 पर्यंत कालखंड बघितला मित्रांनो, जवळजवळ बघितला आपण 71,000 जास्त धावा बघितला पार झालेले आहेत. या खास करून बघितला आपण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बघितला आपण अबाव 40 क्रिकेटमध्ये मित्रांनो हा रेकॉर्ड पाहायला मिळतोय. महाराष्ट्रामध्ये असा पहिला लेखा जेको असेल, महाराष्ट्रामध्ये असा पहिला हिशोब कित असेल, महाराष्ट्रामध्ये असं पहिलं कॅल्क्युलेशन असेल आपण बघितलं टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये, ज्याच्यामध्ये 71,000 जास्त धावा आपण बघितले आहेत लिहिल्या गेले आहेत खास करून या इतिहासामध्ये. आणि खरोखर बघितलं आपण भाग्यवान आहोत की खास करून आपण या मंडळाच्या माध्यमातून क्रिकेटला खेळतोय, आपलं भाग्य आहे मी म्हणे. दोन षटकांचा खेळ संपला जातोय, 18 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ते जे मायबाप आहेत त्या ठिकाणी, जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक
हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, कारण मायबाप असले ते क्रिकेटला मजा येते, जर प्रेक्षक वर्ग असला तर मजा येते, त्यांचा आरडाओरडा थोडासा असला की थोडीशी मजा येते, थोडीशी रंगत येते, आणि आज तर वेगळा दिवस आहे. आज बघितलं आपण उजव्या बाजूला बघा काय चाललंय, डाव्या बाजूला बघा तुम्ही काय चाललंय, थोडासा वेगळा नजारा पाहायला मिळतोय या मालवणीच्या मैदानाच्या आजूबाजूला, एक वेगळा नजारा आहे. मी म्हणेन धावसंख्या 18 पाहायला मिळते. भूषण यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी माकवरती. भूषण बराच काळ क्रिकेटपासून थोडासा लांब होता, बराच काळ क्रिकेटला थोडासा लांब ठेवलं होतं, मात्र भूषण आपला नगरसेवक भूषण पाहायला मिळत आहेत. सो भूषण पहिला चेंडू घेऊन जातोय डावऱ्या हाताने. ओ इथे बघितलं पहिला चेंडू तो फटका घेतला जातोय, चेंडू डीप मध्ये निघून जातोय, गॅप मध्ये निघून जातोय, चौकार येतोय, यस चौकार येतोय, आणि हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय एक सर ए संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरसवली जाते बघितलं आपण 22 या धावसंख्येवरती. बघा काय स्ट्रोक होता, चेंडूला ओळखलं, शॉर्ट चेंडू होता, टप्पा ओळखला, लगेच बॅकफुटचा वापर करतोय फलंदाज, आणि बॅकफुटला जाऊन सरळ बघितलं आपण स्वीपर करतोय दिशेमध्ये, बघितलं आपण चेंडूला खेळतोय फलंदाज, चौकार आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 22 या धावसंख्येवरती. वॉट अ क्रिकेट. बालकुम संघ सुद्धा तितकाच ताकदीचा आहे, लक्षात ठेवा, कुठेही जाऊ नका, कडक सामना आहे. फुटवर्कचा चांगला उपयोग करतोय, बघा ह्याला क्रिकेट म्हटलं गेलंय, जेव्हा गरज असेल तेव्हा चौकार, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा बघितलं आपण तर पायाने धावा काढल्या जातात, ह्याला क्रिकेट म्हटलं गेलंय. धावा येत आहेत, दोन धावा येत आहेत, आणि धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 24 या धावसंख्येवरती. तर 24 धावा पाहायला मिळतात मित्रांनो. प्लेसमेंट पाहायला मिळतंय पुन्हा एकदा, ऑफ साईडला दोन धावा येतील का, दोन धावा येत आहेत, आणि या दोन धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 26 या आकड्यावरती. 26 जानेवारीचा शुभ दिवस नक्कीच, भारताचे शब्द आपल्याला आठवत आहेत, काही शंका नाही आहे मित्रांनो. कहते हैं नक्कीच ना हारना जीतना, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, क्रिकेट एक ऐसा खेल है जिसे खेलना बहुत ही जरूरी है, क्रिकेट एक ऐसा खेल है त्याला ते खेळणं फार जरूरी आहे, हार जीत हा एक वेगळा पार्ट आहे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही, परंतु नक्कीच त्याला खेळणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा तुम्ही. धावसंख्या 26 पाहायला मिळते इथे, मात्र भूषण ओ प्लेसमेंट पाहायला मिळते इथे, ऑन साईडला चेंडू बघितला आपण डीप मध्ये निघून जाईल का, दोन धावा येत आहेत इथे, आणि या दोन धावेने धावांची गती बघितला आपण पुढे सरसावली जाते बघितलं आपण 28 या धावसंख्येवरती. 28 इज द स्कोर यार. आज भारत विरुद्ध न्यूझीलंडचे यांच्यामधला सामना सुद्धा पाहायला मिळतोय मित्रांनो. पहिला सामना भारताने बघितला आपण जिंकला होता, हा दुसरा सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो, खास करून बघितला आपण भारत आणि न्यूझीलंडच्या माध्यमातून. मात्र इथे स्पर्धा बघितला आपण मालवणीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आगरी कोळी स्पर्धेच्या माध्यमातून. बॅकफुटला पुन्हा एकदा, बॅकफुटचा जास्त वापर करतो बघितला आपण कधी कधी, बघितला किशोर पाटील फुटवर्क त्याचा छान आहे मी म्हणेन, आणि त्या कारण क्रिकेटमध्ये यशस्वी आहे मी म्हणेन. धावसंख्या पुढे सरकली जाते 29 या धावसंख्येवर, 29 इज अ स्कोर यार. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील, आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आहेत, या षटकाचा विचार केला तर 11 धावा जवळजवळ बघितलं आपण 11 धावा या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत, स्ट्रेट चेंडू खेळला जातोय, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू येतोय, सिंगल येते, आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची जी गती आहे ती पुढे सरकली जाते बघितलं आपण 30 या धावसंख्येवरती. तीन षटकांचा खेळ संपला जातोय, 10 सरासरीने चालतोय या ठिकाणी एक सर एक संघ, दोन षटकांचा खेळ शिल्लक या ठिकाणी. जर दोन षटकांचं तसंच आपण कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच अजून 20 धावा जर आल्या तर 50 ही पूर्ण करेल यात काही शंका नाही आहे एक सरचा संघ मित्रांनो या ठिकाणी. मात्र पहिला सामना नक्कीच बघितला आपण गोरदेव संघ, ज्या सामन्यामध्ये बघितला पहिल्या सामन्यामध्ये हावी झाला होता तो संघ, दुसरा सामना बघितला पांजू संघ, एक मोठं धावफळक त्यांनी रचलं होतं आणि जवळजवळ बघितलं 56 धावांचं धावफळक त्यांनी रचलं होतं, मात्र समोरचा संघ बघितला आपण थोडासा कमी पडला. तिसरा सामना हाय फीवर हाय वोल्टेज आणि हाय ड्रामावाला सामना नक्कीच बघितला आपण या मैदानावरती. घरचा प्रेक्षक वर्ग नक्कीच आतुरतेने वाट बघत होता की मालवणी संघ आमचा जर पुढे आला तर अजून मजा येईल, परंतु बघितलं आपण बाजी मारली राई संघाने, हम भी राई से आए हैं ये उन्होंने दिखा दिया यहाँ पर, वाकई में
तर नक्कीच बघितलं आपण हा चौथा सामना पाहायला मिळतोय या मैदानावरती. धावसंख्या 30 पाहायला मिळते 30. आठवी स्पर्धा बघा पाहायला मिळते या मालवींच्या मैदानावरती विकेटवरती. मित्रांनो ऑन साइडला चेंडू डीप मध्ये वेगाने निघून येतोय. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची जी गती पुढे सरकली जाते बघितलं आपण 31 या धावसंख्येवरती. मित्रांनो सातव्या स्पर्धेपर्यंत आपण बघितलं 2019 ते 2020 चा कालखंड बघितला आपण तर नक्कीच बघितलं 8481 धावा जवळजवळ पूर्ण झाल्या होत्या. मित्रांनो त्याच्यामध्ये चौकार बघितले 293 चौकार आहेत आणि षटकारांचा विचार केला 307 षटकार आहेत. मित्रांनो तर नक्कीच भारत राऊत यांचा सुद्धा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या ठिकाणी कारण चांगला अनालिसिस आहे. मित्रांनो सातव्या स्पर्धेपर्यंत आपल्याला अनालिसिस पाहायला मिळते. धावसंख्या 31 पाहायला मिळते 31 विक्रम येतोय. पुन्हा एकदा इथे बघितलं टप्पा पडल्यानंतर एस्ट्राच्या हातामध्ये निघून जातोय चेंडू. तर एका बाजूने नंदू पाटील हा कर्णधार बघितला आपण एक्सर ए संघाचा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने कैलास भैर बालकुम संघाचा कर्णधार यांच्यामध्ये एक घमासान सुरू आहे. दोन्ही कर्णधारामध्ये बघितला एक घमासान पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. मास्टर कप क्रिकेट इज द बेस्ट क्रिकेट. टप्पा पडला चेंडू पाठीमागे निघून जातोय. ईस्ट और बेस्ट नक्कीच बघितलं आपण. मास्टर कप इज ऑलवेज बेस्ट असं म्हटलं गेलंय मित्रांनो. आणि मास्टर कपला बेस्ट असं का म्हटलं गेलंय कारण सच्चाईचं क्रिकेट आहे, खरं क्रिकेट आहे, रिअल क्रिकेट आहे. भूषण भैर बघितलं आपण याच्यावरती जास्तीत जास्त नजर असेल खास करून एक्सर ए संघाची यत्काय शंकानी आहे. ज्यावेळेस फलंदीला तो संघ येईल लो राहणारा चेंडू टप्पा पडला थोडासा खाली राहतोय आणि चेंडू बघितला आपण पाठीमागे सरसावला जातोय. गुड क्रिकेट यार. बऱ्याच स्पर्धा आतापर्यंत पार पडल्या. 7 स्पर्धांचा जर उल्लेख केला तर पहिली स्पर्धा घोडबंदर संघाने गाजवली आणि नक्कीच तो संघ बघितलं त्यांनी दर्शवलं की आम्ही टॉपमध्ये आहोत करून. इथे बघितलं आपण गडी बाद होण्याची शक्यता होती मात्र झेल सुटला जातोय. रनआउटचा मौका आहे. नॉन स्ट्राईक एंडला इथे गडी बाद होईल यात काही शंका नाही आहे. यस इज गॉन देअर. गडी बाद होतोय. हादरा बसतोय बघितलं आपण या ठिकाणी एक्सर ए संघाला आणि गडी बाद होतोय बघितलं आपण. तर धीरेन सारखा खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय या ठिकाणी. मात्र नौका फलंदाज या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतोय. जय पाटील सारखा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय या ठिकाणी. तर जय चांगली गोलंदाजी मागच्या स्पर्धेमध्ये एक्सर एच्या मैदानावरती होम ग्राउंड पाहायला भेटली होती जयच्या माध्यमातून आणि तो जय बघितला आपण वन डाऊनच्या रूपाने बघतो या ठिकाणी या मैदानावरती. तर नक्कीच स्पर्धेच्या बद्दल म्हणत होतो मित्रांनो. धावसंख्या इथे 32 पाहायला मिळते. पहिली स्पर्धा ओवळ्याच्या मैदानावरती घोडबंदरने गाजवली. दुसरी स्पर्धा बालकुंच्या मैदानावरती वाघबेलने गाजवली. तिसरी स्पर्धा घोडबंदरच्या मैदानावरती नारंगीने गाजवली. कोलचेतची जी स्पर्धा बघितला आपण मालवणी बघितलं आपण. दहिसरची स्पर्धा मालवणी म्हणजे दोन वेळा बघितलं आपण. मालवणी लगातार दोन वेळा पहिलं प्रात्यक्षिक खास करून कोलचेत आणि दहिसरच्या मैदानावरती घेतलं होतं. त्याच्यानंतर नारंगीचं ते मैदान 6वी स्पर्धा गोरदेवने पटकावली होती आणि 7व्या स्पर्धेचा विचार केला तर कोलचेतनी ती स्पर्धा गाजवली होती मित्रांनो. तर नक्कीच ही 8वी स्पर्धा आहे. या 8व्या स्पर्धेला कोणता संघ गाजवतोय त्याच्यावरती जास्तीत जास्त नजर आहे मित्रांनो. त्याच्यावरती बघितलं आपण तर तो खास करती बघितला आपण तो इमेज असणार आहे. तर नक्कीच बघितलं प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो आणि बरेचसे शब्द मला आठवत आहेत कारण बरेचसे मला वाटतं काही बघितलं आपण काही प्रयोग मला वाटतं केमिस्ट्रीच्या पद्धतीने सुद्धा केले जाते तिथे बघितलं आपण. तर रसायनच्या पद्धतीने सुद्धा उजव्या आणि डाव्या बाजूला थोडेसे प्रयोग मला वाटतं सुरू आहेत मला वाटतं आणि चुली सुद्धा पेटल्या गेल्या आहेत. तो कहते हैं मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, लेकिन दारू के साथ ही उसे खानी है. वाकई में जो दर्शक यहाँ पर केमिस्ट्री का प्रयोग करें, जो प्रयोग खास करके यहाँ पर वाकई में साइंस का अलग तरीके से प्रयोग करें उनके लिए वाकई में ये डायलॉग था मैं कहूँगा. और वाकई में तो नक्कीच बघितलं आपण तर ती मजा वेगळी आहे या मालवणीच्या मैदानावरती. धावसंख्या बघितलं आपण 32 पाहायला मिळते. अजूनही बघितलं आपण तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या विक्रम यांच्या गोलंदाजीतला. बघितलं आपण जय मला वाटतं थोडस यस मला वाटतं
बघायचे इन होईल यात काही शंका नाहीये। धावसंख्या बघितलं आपण 32 पाहायला मिळते। शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या ठिकाणी, तर नक्कीच बरेचसे आपल्याला फ्लॅग्स पाहायला मिळतात या ठिकाणी। शिवसेनेचे या ठिकाणी बघितलं आपण फ्लॅग्स पाहायला मिळत आहेत आणि खरोखर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची आपल्याला आठवण होते यात काही शंका नाही मित्रांनो। खरोखर 19 तारखेचा तो दिवस शुभ दिवस ठरला, 1900 बघितलं आपण 66 ते वर्ष शुभ ठरलं बघितलं आपण शिवसेनेसाठी। कारण बघितलं आपण ती पिवळी आणि काळ्या रंगाची ती टॅक्सी फार महत्त्वाची होती, जी फ्लॅग्स घेऊन बघितलं आपण त्या मुंबईला फिरत होती मित्रांनो। तेव्हापासून बघितलं आपण ती शिवसेनेची स्थापना झाली होती मित्रांनो आणि ती आठवण ताजी होती बघितलं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून। धावसंख्या बघितलं आपण 32 पाहायला मिळते, 32। ओ इथे बघितला चेंडू बघितला बॅकफुटला लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये निघून जातोय। इथे सिंगल कंप्लीट केले जाते, दोन धावा पूर्ण होतील का बघायचंय, यस दोन धावा पूर्ण केले जात आहेत। तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, हा ना, आणि आता मात्र थांबला जातोय बघितला आपण। तर या ठिकाणी जय आणि किशोर पाटील, धावसंख्या धावसंख्या या ठिकाणी 34 वरती पाहायला मिळते। चार षटकांचा खेळ संपला जातोय, धावसंख्या 34 पाहायला मिळते। शेवटचा षटक बाकी आहे मैदानावरती, शेवटच्या षटकावरती किती धावा येतील मित्रांनो, कारण मागचा सामना बघितला आपण तर मागचा सामना नक्कीच 40 धावा आणि 41 धावा, 41 धावा 40 धावा ह्या डोकी डोकी ठरल्या होत्या मित्रांनो मित्रांनो। परंतु बघितलं आपण बाजी मारली राई या संघाने, घरचा संघ थोडासा नाराज होतोय, घरचा प्रेक्षक वर्ग थोडासा नाराज होतोय। सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडूंचा विचार केला किती धावा उभारतो या ठिकाणी, खास करून एक सर ए संघ ते बघायचं या ठिकाणी। नक्कीच चांगला नजारा समोर, जसं मी काल सुद्धा उल्लेख केला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो। उजव्या बाजूला बघितलं खारीचा एंड आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो, डाव्या बाजूला उंच उंच इमारती आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर बघितलं आपण आजूबाजूला झाडं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो, म्हणजे सावलीचा आसरा सुद्धा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी घेऊ शकतो। एक चांगला नजारा चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय मालवणीच्या नगरीमध्ये। धावसंख्या 34, देवेंद्र येतोय गोलंदाजीसाठी, फिरवून खेळण्याचा प्रयत्न जय पाटील यांचा। इथे गडीबाद जय पाटील इज गॉन देअर, हादरा बसतोय दुसरा एक सर ए संघाला। नक्कीच ज्या खेळाडूची आपण बघितलं आतुरतेने वाट बघत होतो त्या खेळाडू बघितलं आपण विजय ठाकूर सारखा खेळाडू मैदानावरती, आणि विजय ठाकूर यांचं का नाव घेतलं होतं त्याचं सुद्धा एक कारण आहे, त्याची सुद्धा एक वेगळी चर्चा आहे। कारण या वर्षामध्ये बघितलं आपण तर टॉप क्लासमध्ये हा खेळाडू आहे मित्रांनो, टॉप रँकिंगमध्ये हा खेळाडू आहे मित्रांनो। तर नक्कीच विजय ठाकूर सातव्या स्पर्धेपर्यंत बघितलं आपण जवळजवळ 155 धावा 73 चेंडू मध्ये वॉटर बॅटिंग दुसऱ्या क्रमांकावरती आहे बघितलं हा खेळाडू। जर जास्त धावा अजून कुठल्या आज तर कदाचित तो खेळाडू आणखीन पुढे येईल काही शंका नाहीये। बघायचंय काय घडलं ते, विजय ठाकूर एक महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय। ज्या ज्या वेळेस गरज होती एक्सर ए संघाला त्या त्यावेळेस काही काही वेळा बघितलं आपण एक्सर ए संघाला याच खेळाडूने बघितलं त्या स्पर्धेमधून काढलेला आहे, त्या सामन्यामधून काढलेला आहे बघितलं आपण। आणि तो विजय सारखा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या 35 पाहायला मिळते, अजूनही बघितलं पाच चेंडू शिल्लक आहेत, पाच चेंडूमध्ये किती धावा येतात बघायचं आपल्याला। ऑफ साईडला कडक असा स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय। दोन धावा येतात का बघायचं, रोटेट होतोय या ठिकाणी किशोर दुसऱ्या धावेसाठी, दोन धावा येत आहेत आणि या दोन धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 37 या धावसंख्येवरती, 37 इज द स्कोर ऑफ एक्सर ए। यार आज आपण एक्सर बीच्या संघाला सुद्धा बघितलं होतं मित्रांनो, तो संघ थोडासा परावाच्या छायामध्ये निघून गेला, मात्र एक्सर ए संघ आपण फ्रेममध्ये बघतोय मित्रांनो। या ठिकाणी फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय चौथ्या सामन्यामध्ये, छानची स्पर्धा कारण प्रेक्षक वर्ग छान पाहायला मिळतोय मित्रांनो। इडन गार्डनची थोडीशी आठवण होते, वानखेडे स्टेडियमची थोडीशी आठवण होते, चिन्नास्वामी स्टेडियमची थोडीशी आठवण होते, लॉर्डची थोडीशी आठवण होते ह्या मैदानाला बघून मित्रांनो। इथे बघितलं ऑन साईडला ड्राईव्ह केला तो चेंडू, सिंगल कंप्लीट केले होते, दुसऱ्या धाव पूर्ण होईल काही शंका नाही आहे। दोन धावा येत आहेत आणि या दोन धावेने धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण, तर 39 या धावसंख्येवरती, 39 इज द स्कोर यार।
तर इंडिया या शब्दामध्ये फार मोठा अर्थ जडला गेलाय मित्रांनो. आय फॉर इनक्रेडिबल, एन फॉर नोवेल, डी फॉर डेझलिंग, आय फॉर इमेन्सा अँड ए फॉर एडरोबेल या प्रत्येक पाच शब्दामध्ये फार मोठा अर्थ जडला गेलाय मित्रांनो. आणि खरोखर भारत हा शब्द फार महत्वाचा आहे. वंदे मातरम हा स्लोगन सुद्धा बघितला आपण, फार महत्वाचा आहे. नक्की जय भारत हा शब्द सुद्धा फार महत्वाचा आहे मित्रांनो. नक्कीच बघितला आपण मेरा भारत मान, हे शब्द सुद्धा फार महत्वाचे आहेत आपल्या भारतासाठी मित्रांनो. तर धावसंख्या 39 पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या पाचव्या षटकातील पहिल्या इनिंग मधले. जबरदस्त सामना, कारण हाय क्लास म्हटलं गेलंय ह्या क्रिकेटला. त्याचं कारण बघितलं आपण, मालवणी नगरी म्हटलं की हाय क्लासचा दर्जा नेहमी आपण बघितलेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून. परंतु आज तो संघ थोडासा निराशा देऊन निघून गेला मी म्हणे आपल्या घरच्या पेक्षा. परंतु क्रिकेटमध्ये असं घडत असतं, कधी उतार चढाव क्रिकेटमध्ये येत असतात, तो पाठ असतो क्रिकेटचा मी म्हणे, एक वेगळा पाठ असतो. एज लागली होती, पाठीमागे चेंडू निघून जातोय, बॅटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण, 40 या धावसंख्येवरती 40. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत शेवटचे. पहिलं षटक ज्ञानेश्वर, दुसरं षटक रुपेश, तिसऱ्या षटकासाठी भूषण, चौथ्यासाठी विक्रम आणि पाचव्यासाठी देवेंद्र यांना पुन्हा एकदा बघतोय आपण. ओ इथे ऑन साइड ला चेंडू डीप मध्ये निघून जातोय. ओ इट इज क्रॉसिंग द बाउंड्री लाइन फॉर फोर इयर. चौकार येतोय, चार धाव येत आहे, क्षेत्रशकाने उघडलंय आपलं दार आणि चेंडू जातोय सीमापार. चौकार, वेलकम डीजे. बट डीजे इज आय थिंक सो फार इयर, सो वी विल कंटिन्यू युअर. ना नक्कीच डीजे मला वाटतं थोडंसं लांब आहे, त्या कारणाने आम्ही पुन्हा एकदा कंटिन्यू करणार होतो मित्रांनो. धावांची गती बघितलं आपण तर 43 वरती पुढे सरसावली जाते, 44 वरती सरकावली जाते 44 नंबरची जर्सी. तर 44 नंबरची जर्सी तुम्ही नक्कीच बघितले भारताच्या माध्यमातून, नक्कीच वीरेंद्र सेहवाग यांना तुम्ही बघितलेलं मित्रांनो. तर नक्कीच बघितला आपण 44 तो आकडा पाहायला मिळतोय. आणि नक्कीच चार धावा सुद्धा पाचव्या चेंडूवरती बघितल्या होत्या. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. ओ चेंडू कडेला लागला होता, कदाचित मला वाटतं टोकेला चेंडू लागला होता, गडी बाद होतोय. तो चेंडू जर थोडासा आणखीन वर लागला असता तर कदाचित मला वाटतं षटकार आला असता, मात्र तसं काही दिसत नाहीये. 44 धावा पूर्ण होत आहेत, 45 धावांचं आव्हान आहे. नक्कीच 45 धावा पूर्ण केले की रोखले जातील हे नक्कीच तुमच्या पुढे आम्ही ऐकणार आहोत. थोड्या वेळासाठी मी ब्रेक घेतोय आणि ब्रेक घेऊन पुन्हा एकदा आम्ही मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. वेलकम डीजे, थँक्यू. आमचे डीजे मास्टर मला वाटतं जेवायला गेले आहेत. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलं गेलं आहे आणि नक्कीच मला वाटतं जेवण्यासाठी गेले आहेत मित्रांनो. तर नक्कीच कालपासून बघितलं आपण घमासान सुरू आहे, परवापासून इथे घमासान सुरू आहे. काल महत्त्वपूर्ण दिवस होता, आज सुद्धा महत्त्वपूर्ण दिवस आहे. मात्र ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी दान दिलं आहे, द या अक्षराचा उपयोग केला आहे, त्यांचं नावं घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. ग्रीन विलेज रिसॉर्ट्स, मयूर किने, त्याच्यानंतर बघितलं परशुराम किने, अशोक पाटील, योगेश राव, त्याच्यानंतर मंत्रा रेसिडेन्सी, ग्रीन स्टार हॉटेल, हॉटेल खुशबू, साई श्रद्धा कन्स्ट्रक्शन, यशोदा ज्वेलर्स, अजित मोरे, दामोदर भंडारी, वर्माजी, अंगद चौरसिया, प्रल्हाद पाटील, कमल शर्मा, सागर पाठारे, जनक शहा, प्रल्हाद कामत, बी आर एसोसिएट्स, त्याच्यानंतर बघितलं कृष्णा शेट्टी, उमेश खेरे, बी बॉन बंधू, त्याच्यानंतर भालचंद्र भंडारी, लक्ष्मी हरीश भंडारी, त्याच्यानंतर बघितलं आपण उत्तम फणस गावकर, रेड कॉर्नर सुनील करवीर, रविवारचे जेवण त्यांच्या माध्यमातून आलेले, शशिकांत पाटील, मंडपाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आलेले, डीजे मिलन कोट यांच्या माध्यमातून आलेले, MSK साऊंडच्या माध्यमातून आलेले, दुर्गेश कोळी यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेटर्स आलेले, तर यानंतरचे जे संघ आहेत त्यांना मी कॉल करतोय. दुसऱ्या फेरीतील संघ बघितलं आपण पांजू मास्टर्स आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गोडदेव मास्टर्स संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांना नाणेफेकच्या कॉलसाठी मी आमंत्रित करतोय. टॉस बॉक्स मध्ये प्लीज तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लक्षात ठेवा यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे आम्ही चार चार षटकांचे खेळत आहोत. यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे चार चार षटकांचे असतील, मात्र जे आपले नियम आहेत तेच असतील. 45 तीन खेळाडू कंपल्सरी तुम्हाला खेळवायचे आहेत. त्यानंतर 35 गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाणार नाही. पांजू कॅप्टन आणि गोडदेव कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. तर नक्कीच बघितलं आपण अजून आमचे देणगीदार आहेत. तर
मास्टरच्या ड्रॉप आपण बघितलं कैलासवासी लक्ष्मण पावशा कोळी यांच्या स्मरणार्थ प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ मॅन ऑफ द सीरीज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजच्या ट्रॉफ्या. त्याच्यानंतर श्री संदीप शिवराम कोळी यांच्या माध्यमातून शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून आलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर यंगच्या ट्रॉफ्यात प्रथम द्वितीय सिरीज फलंदाज गोलंदाजच्या ट्रॉफ्या हॉटेल ग्रीन विलेज रिसॉर्टच्या माध्यमातून आले आहेत. आयोजक खास करून बघितलं आपण 3 दिवस नेटवर्कची व्यवस्था स्टार ब्रॉडबँडच्या माध्यमातून संतोष कोळी यांच्या माध्यमातून बघितलं आपण. हरलेल्या संघाला बघितलं आपण टी शर्टच पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सामनावीरासाठी बघितलं आपण पारदर्शिका. त्याच्यानंतर PWR अवॉर्ड रातोडी रातोंडी आणि विलेश यांच्या मार्फत सुद्धा या ठिकाणी बघितलं आपण तर सहकार्यालय तर PWR यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. अवॉर्ड साहेबांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. थँक्यू. तर हे आमचे दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी की आम्हाला सहकार्य केलं आहे या स्पर्धेसाठी. तर त्या प्रत्येक व्यक्तीचं मी आभार व्यक्त करतोय. आणि त्याच्यानंतर आमचे मायबाप आहेत प्रेक्षक वर्ग त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. तर ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही बालकुमचे भरत यांना ऐकणार आहात. थँक्यू. भरत पाटील तर आदरणीय सन्मान्य रवींद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते बघितलं नानवीचा कौल केला जातोय. पांज संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात फ्रेम मध्ये. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण गोडदेव संघाचे कर्णधार आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतात. यस गोडदेव संघ या ठिकाणी नानवीचा कौल जिंकतोय. या ठिकाणी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. सामन्याकडे आपण वळूया आणि भरत पाटील कॉमेंटेटर यांच्याकडे आपण वळूया. थँक्यू. धन्यवाद कैलास भाऊ. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त माळवणी गाव मास्टर क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा क्रमांक 32 याच वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा मास्टरची स्पर्धा आपण बघतोय. चालू असणारा सामना एक्सर ए मुंबईतील एक संघ तर विपक्ष असणारा संघ तो म्हणजेच बाळकुम मास्टर ठाण्यातील एक संघ. 5 षटकांच्या अभावी 44 धावांचं आव्हान 44 धावा लावल्या धाव फलकावरती आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे बाळकुम मास्टर या संघासमोर. तर कशा प्रकारे आव्हान पेलण्याचं काम यावेळेस बाळकुम मास्टर हा संघ करतोय ते बघायचं आहे. तर सलामी जोडी होतात खेळपटी एक्सर ए संघ. चला त्वरित आपलं शस्त्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला खूप उशीर झालेला आहे. आज आपल्याला फायनलचा एक सामना अतिरिक्त खेळवायचा आहे याच कारणास्तव जेणेकरून सर्व सामने ह्या पुढील 4 षटकांचे होतील याच कारणास्तव आपण जरा मंडळाला सहकार्य करावा. त्वरित आपलं शस्त्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच सन्माननीय श्री पांडुरंग कोळी साहेब यांच्या वतीनं आज छासची व्यवस्था झाली आहे. ताक जेवणानंतर सर्वांना ताकची जी व्यवस्था केली आहे ती पांडुरंग कोळी साहेबांनी केली आहे. खूप खूप धन्यवाद कोळी साहेब. असंच सहकार्य आपलं आम्हाला लाभू द्या. दरम्यान बोलूया सामन्याकडे. 30 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान असणार आहे बाळकुम मास्टर या संघासमोर. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय म्हणजे किरण. तर सलामीची जोडी होती खेळपट्टी स्ट्राईकलाय तो म्हणजे शशिकांत नॉन स्ट्राईकलाय तो म्हणजे कैलास स्वतः कर्णधार बाळकुम मास्टर या संघाचे कैलास भोईर. 30 चेंडू आणि 45 धावा.
दरम्यान पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होत आहे. राईट आर्म ओव्हरचा मारा करत असताना यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू चांगला टोळतोय. दरम्यान फक्त एकच धाव अर्जित करत आहे दोन्ही फलंदाज. दरम्यान एका धावेने संघाचं आणि स्वतःचं श्री गणेशा करतोय शशिकांत. एका धावेने धाव फलकाला सुरुवात होते. एक रंगतदार सामना, रफ अँड टफ मॅच नक्कीच रसिक प्रेक्षकांना इथे पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. दरम्यान दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज धीरेन राईट मोरचा मारा करत असताना सामना करतो कैलास. यावेळेस उंचाव मारला, चेंडू बघायचा आहे, झेल होतोय का? लॉंग अनरिझम मध्ये झेल होता मात्र झेल निसटतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय कैलास भोईर सारख्या फलंदाजाला. त्या संधीचं सोनं कसं करेल कैलास बघावं लागेल. दरम्यान कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत यावेळेस एक्सर ए संघाचे नितीन. चांगला क्षेत्ररक्षक आहे नितीन, कधी आपण झेल सुटताना पाहत नाहीत, मात्र सूर्याचं प्रकाश नक्कीच त्यांच्या डोळ्यावरती आलं असणार, याच कारणास थोडस प्रमुख होते क्षेत्ररक्षक. दरम्यान तिसऱ्या टाकण्यास सज्ज धीरेन. तर धावसंख्या पोचते बाळकुम संघाची, ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. यावेळेस सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हरिजम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान चेंडू पकडून फेकेस्तवर 2 धावा धावून पूर्ण करतात सुरेख रटिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये एकेरी दुहेरी धाव घेत धाव फलक हलत ठेवण्याचं काम यावेळेस शशिकांत आणि कैलास भोईर. सुरेख फलंदाजी जवळजवळ 9 सरासरीने धावा जमा कराव्या लागतील, ते म्हणजे बाळकुंभ या संघाला. दरम्यान यावेळेस बॅकफुट वर जाऊन लेकट करण्याचा प्रयत्न आणि थोडासा फ्लंबर क्षेत्ररक्षक. दरम्यान एक धाव तर निश्चितच, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता मला वाटतं पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग विडिन विकेट सुरेख. दोन्ही फलंदाजाचा तालमेल मिळतोय, कॉलिंग चांगली होते. येस नो अँड व्हॉट वेट. दरम्यान या 2 धावेने धाव फलक पुढे सकते, धाव संख्या 7 धावा. जवळजवळ 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे बाळकुंभ मास्टर या संघाला. दरम्यान पहिले षटक मार्गस्थ असताना धीरेन गोलंदाजी मार्क वरती 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावा जमा झाल्या धाव फलकावरती, त्यामुळे 7 धावा बिनबाद 7 अशी धावसंख्या. चांगली फलंदाजी यावेळेस कैलास भोईर यांच्या मार्फत. यावेळेस चांगला चेंडू धीरेन याचा, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकला चेंडू. बॅकफिट वर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न कैलास यांचा, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाही. दरम्यान निर्धाव चेंडू जो सांगत होते. यावेळेस थोडस कमबॅक करत असताना गोलंदाज धीरेन एक्सर ए या संघाकडून चालू असणारा सामना आपण बघतोय. पहिल्या फेरीतील 4 सामना, दोन्ही बलाढ्य संघ. एका बाजूला मुंबईतील संघ एक्सर ए, तर दुसऱ्या बाजूला ठाण्यातील संघ बाळकुंभ मास्टर हा संघ फलंदाजी करत असताना. चला चला एक्सर ए आपण वेळ जास्त घेत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा धीरेन गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज राईट मोरचा मारा करत असताना तर सामना करतोय कैलास भोईर. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड चांगला टोळलाय, बघायचं आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. खूपच सुरेख, खूपच सुरेख क्षेत्ररक्षण आणि तेवढं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये शशिकांत आणि कैलास भोईर. बघता बघता 3 धावा धावून पूर्ण केलेत आणि 3 धाव्याने दुहेऱ्याकड्यामध्ये प्रवेश करतोय, तो म्हणजेच बाळकुंभ मास्टर हा संघ. म्हणजेच धावा लागतात धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या अभावी, ते म्हणजेच बिनबाद 10 धावा. सुरेख सुरेख फलंदाजी कैलास भोईर. 5 चेंडूंचा सामना करतोय आणि 9 धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर म्हणजे नंदू पाटील यांनी आपल्या संघासाठी 1 धावेच.
पडते ना तुम्ही इथे का देवेंद्र हा बॉलर सामनाकडे पांच षटक पंचेचाळीस धावांचा आव्हान ठेवलं होतं बाळकू मास्टर या संघासमोर एक्सर ए या संघाने, मात्र पहिल्या षटकांच्या अभावी दहा धावा लागतात दहा फलकावरती. आता उर्वरित चार षटक आणि पस्तीस धावांचं आव्हान असणार आहे बाळकू मास्टर या संघासमोर. दरम्यान दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज नव्याने आलेला गोलंदाज देवेंद्र एक्सर ए या संघाकडून सुरेख फलंदाजी करत आहे. यावेळेस कैलास भोईर कर्णधार पदाचा भार स्वीकारत असताना त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना यावेळेस चांगला चेंडू खोलवर टाकला. चेंडू जमीन लगतचा फटका स्वतः गोलंदाज फॉलो थ्री मध्ये चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव काही रुकू शकत नाहीये तर एका धावेने धाव फलक पुढे सरकते. धाव संख्या होते ती म्हणजे अकरा धावा. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत, मात्र प्रशंसा करावी लागेल मालवणी या संघाची. अप्रतिम आयोजन तितकंच दर्जेदार नियोजन. यावेळेस सुरेख चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, मात्र बीट होतोय फलंदाज आणि धावचीच्या रूपाने बाद होतोय शशिकांत. यावेळेस पहिला हादरा लागतोय बाळकू मास्टर या संघाला अकरा या धावसंख्येत शशिकांत याच्या रूपाने. DJ यावेळेस एक्सर ए संघ पहिली सफलता प्राप्त करत असताना यावेळेस गोलंदाज देवेंद्र. दरम्यान यावेळेस चांगला टोळला बघायचा आहे. झेल होता मात्र झेल रिसोडतोय आणि थोडासा फ्लम बोलतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सी मा रे शा पार येतोय कणकणीत चौकार. सुरेख फलंदाजी करत असताना यावेळेस कैलास भोईर एका चौकाराच्या सहाय्याने खेळतोय. आपल्या संघाला आपलं सर्वस्व देण्याचं काम यावेळेस स्वतः कर्णधार कैलास भोईर. तर या चार धावेने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती म्हणजे पंधरा धावा. सुरेख फलंदाजी कैलास भोईर जितकं कौतुक करावं तितकं कमी या फलंदाजाचं. कर्णधार पदाचं व्यवस्थित भार स्वीकारत असताना यावेळेस कैलास भोईर. दरम्यान देवेंद्र पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती सामना करतोय. एका चौकाराने खेळतोय असा फलंदाज कैलास. यावेळेस पुन्हा एकदा चांगला ठरवलेला आहे मात्र शॉर्ट कव्हर रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस ज्ञानेश्वर धावचीच्या रूपाने नक्कीच धावचीच्या रूपाने बाद होताना दिसत आहेत. तर नक्कीच एक धाव मिळतंय यावेळेस कैलास भोईर यांना. तर एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या सोळा धावा.
पाडली त्यांनी बेल्स. आता काय माहिती अंपायरने काय डिसिजन दिला आपण काय बोलू शकत नाही ना, अंपायर बोलेल तेच आपण बोलणार ना. तर यावेळेस पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती देवेंद्र सामना करतोय ज्ञानेश्वर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं बालकुम संघासाठी. वय वर्ष 58 या वयात आपलं सर्वस्व देण्याचं काम यावेळेस ज्ञानेश्वर बालकुम संघासाठी बालकुम मास्टर साठी. यावेळेस चांगला चेंडू फुलर रेंजचा चेंडू होता ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकला चेंडू मात्र निर्धाव चेंडू सांगत होते. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडू सांगत होते. यावेळेस थोडस कम बॅक करत असताना गोलंदाज देवेंद्र आपल्या संघाला ह्या मॅच मध्ये परत आणून देताना. दरम्यान शेवटचा चेंडू टाकणार सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग मध्ये देवेंद्र सामना करतोय तो म्हणजे ज्ञानेश्वर. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला सन्मान देण्याचं काम. यावेळेस एक धाव तर निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न आणि धावची चरुपाने बाद होत आहेत म्हणजे ज्ञानेश्वर. तर दुसरं गडी बाद होतोय बाळकू मास्टर या संघाचं ज्ञानेश्वर याच्या रूपाने 17 या धावसंख्येवरती. तर दरम्यान कैलास भोईर खेळपट्टीवरती अजूनही सज्जय सलामी चाललं फलंदाज याचं कौतुक करावं कारण की संघाची धावसंख्या झालेली 17 आणि कैलास भोईर यांची स्वतःची वैयक्तिक धावसंख्या आहे ती म्हणजे 15 धावा. तर बाळकुम या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा. आता उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा हव्या असणार आहेत. 18 चेंडू आणि 28 धावा. दरम्यान यावेळेस गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जय तर सामना करतोय तो म्हणजे कैलास भोईर. त्याला साथ देईल नॉन स्ट्राईक एंडला तो म्हणजे भूषण भोईर. ठाणे महानगरपालिकेतील दिग्गज नगरसेवक आहेत. मात्र यावेळेस बाळकुंभ संघासाठी फलंदाजी करत असताना तर वया सामन्याकडे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जय सामना करतोय एका चौकाराणीशी खेळतोय असा फलंदाज कैलास भोईर. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कैलास भोईर यांचा मात्र लेग स्टिकच्या थोडासा वरून जाणारा चेंडू निर्धाव चेंडू जी सांगत होते सुरेख गोलंदाजी जय यांच्या मार्फत एक्सर ए या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर गोलंदाज नक्कीच आत्मविश्वास वाढत असताना थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल करत असताना दरम्यान पुन्हा एकदा जय रॅटम ओव्हरचा मारा करत असताना सामना करतोय कैलास भोईर. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न कैलास भोईर यांचा मात्र पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क नाही. दरम्यान निर्धाव चेंडू जी सांगत होते सुरेख गोलंदाजी जितकं कौतुक करावं तितकं कमी जय या गोलंदाजाचं. सलग दोन चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम यावेळेस जय यांच्या गोलंदाजीतून. दरम्यान तिसरं चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळेस मात्र बॅकफुटवरती जाऊन फक्त दिशा देण्याचं काम करतोय कैलास आणि स्ट्राईक रोटेट होते ती म्हणजे भूषण भोईर या फलंदाजाकडं. एक आक्रमक फलंदाज अग्रिकोळी मास्टर चषकामध्ये फास्टेस्ट हाफ सेंचुरी करण्याचा विक्रम याच फलंदाजावरती आहे तो म्हणजे भूषण भोईर. यंग डॅशिंग ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक आहेत. वेळात वेळ काढून मात्र यावेळेस आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना भूषण भोईर.
तर धावसंख्या पोचते ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. अजूनही 27 धावांची गरज असणार आहे बाळकम मास्टर या संघाला. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 15 चेंडू 27 धावा. मात्र भूषण भोईर यांवरती संपूर्ण दारमदार असणार आहे यावेळेस बाळकम मास्टर या संघाची. एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची भूमिका नेहमीच असते. चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करत असताना एक अष्टपैलू खेळाडू आहे बाळकम मास्टर या संघासाठी. यावेळेस फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्क करते सामना करतोय भूषण भोईर. पहिला चेंडूला लाफ केलाय बघायचा आहे डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार येते खणखणीत छटकार. थँक्यू थँक्यू डीजे. यावेळेस भूषण भोईर असं वाटतं पॅवेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय. हा फलंदाज पहिल्याच चेंडूवरती 6 धाव्याने आपलं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय ते म्हणजे 24 या धावसंख्येवरती. मी म्हणत होतो एक आक्रमक फलंदाज आहे त्याचंच प्रत्यय इथं देत असताना भूषण भोईर सुरेख फलंदाजी. ज्या वेळेस संघाला आपल्या गरज असताना त्याच वेळेला एक आक्रमक खेळ खेळत असताना. दरम्यान आता मात्र 14 चेंडू आणि 21 धावा. यावेळेस पुन्हा एकदा भूषण भोईर सुरेख चेंडू यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जय याचा. मात्र बीट होतोय फलंदाज बीट होतोय यष्टीरक्षक. मात्र पंचांचा निर्णय अजून बाकी आहे बघायचा आहे पंचांचा निर्णय काय येतो किती धावा येत आहेत. तर नक्कीच पंचांचा निर्णय येतोय फक्त आणि फक्त एक धाव मिळतोय. कारण की तिथे विकेट किपरच्या मागे एक लाईन आखलेली आहे त्या लाईनच्या आतमध्ये गेलं तर एकच धाव आहे डिक्लेअर. दरम्यान पुन्हा एकदा जय. तर सामना करतोय तो म्हणजे भूषण भोईर एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. धावसंख्या नेऊन ठेवतोय आपल्या संघाची ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती 13 चेंडू आणि 20 धावा. यावेळेस चांगला चेंडू होता जय यांचा टोळण्याचा प्रयत्न. मात्र शरीराचा वेध घेत असताना चेंडू निर्धाव चेंडू जे सांगत होते यावेळेस कमबॅक करतोय जय आपल्या गोलंदाजीमधून. तर षटक समाप्त होतं क्रमांक 3-3 षटकांच्या अभावी धावा लागतात धावफल करती बाळकम मास्टर या संघाच्या. त्या म्हणजेच 25 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा हवे असतील त्या म्हणजेच 20 धावा बाळकम मास्टर या संघाला या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी. हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली स्पर्धा माळवणी मास्टर या संघाकडून अप्रतिम आयोजन तितकंच दर्जेदार नियोजन आपण यावेळेस बघतोय. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह आपण बघत आहोत. एक रंगतदार सामना एक्सर ए विपक्ष बाळकम मास्टर या दोन दिग्गज संघासमोर. यावेळेस गोलंदाजी मार्क मध्ये बदल होतोय गोलंदाज होतोय तो म्हणजे प्रज्योत. तर सामना करतोय सलामीचा फलंदाज बाळकम मास्टरचा कर्णधार कैलास भोईर त्याने सुरेख फलंदाजी केली या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. मात्र या संघामध्ये यावेळेस कमतरता भासते ते म्हणजे संतोष भोईर या फलंदाजाची थोडीशी दुखापत ग्रस्त आहेत. दरम्यान वळूया सामन्याकडे. प्रज्योत टू कैलास यावेळेस वाईड यॉर्कर हाताळतोय प्रज्योत सुरेख गोलंदाजी. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकला चेंडू टोळण्याचा प्रयत्न. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क नाही. दरम्यान निर्धाव चेंडू जे सांगत आहोत वेल बॉलिंग प्रज्योत सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी. यावेळेस लोवर फुलटोस पद्धतीचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह जमीन लगतचा फटका. मात्र लॉग ऑफ रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान करायला होते. दरम्यान एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय धाव संख्या 26 धावा. एक बॅलेन्सिंग सामना एक रफ अँड टफ मॅच आपल्याला इथं पाहायला मिळतोय. 10 चेंडू शिल्लक आहेत धावा हवे आहेत त्या म्हणजेच 19 धावा. मागचा जो सामना झाला होता शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता त्याच प्रकारचा हा सामना असणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा हा सामना असणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना यावेळेस बाळकम मास्टर
आणि एक्सर ए मास्टर। दरम्यान पुन्हा एकदा प्रज्वत गोलंदाजी मार्कवरती सज्ज, राईट मोडचा मारा करत असताना भूषण भोईर या फलंदाजासाठी एक आक्रमक फलंदाज, डावखुरा फलंदाज, 10 चेंडू आणि 19 धावा। यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू, जमीन लगतचा फटका, लॉंग ऑफ रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावतो निश्चित, दुसऱ्याचा प्रयत्न आणि फेकी थोडीशी कमी पोचते। दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतात, चांगलं रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतंय। तर 2 धावेने धावसंख्या होते ती म्हणजेच 28 धावा, 9 चेंडू आणि 17 धावा, एक रंगतदार सामना, 9 चेंडू 17 धावा, बॅलेन्सिंग सामना, कोणता संघ विजयी होईल काही सांगता येत नाहीये। यावेळेस मात्र प्रज्वत आपली लाईन चेंज करतोय, यावेळेस ऑप्शिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंच वळतायत, समांतर दिशेला हात वळतायत पंचांचे, व्हाईटचा इशारा येतोय, स्वेअर मारा। यावेळेस प्रज्वत थोडस दबावामध्ये गोलंदाजी करत असताना, कारण की समोर आहे तो म्हणजे आक्रमक फलंदाज भूषण भोईर, दबाव तर असणारच, मात्र धावा वाढतायत, धावा होत आहेत म्हणजे 29 धावा। यावेळेस उंचा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडातून चेंडू विसावतो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मोठा हादरा बसतोय, बाळकुम मास्टर या संघाला भूषण यांच्या रूपाने 29 यादव संख्येवर। सुरेख गोलंदाजी प्रज्वत आपल्या वयाचं, आपलं अनुभवाचं पुरेपूर उपयोग करत असताना यावेळेस गोलंदाज प्रज्वत, डावखुरा फलंदाज आला तर लगेच आपली लाईन चेंज केली आणि ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकला चेंडू, जागेवरच खेळण्याचा प्रयत्न होता भूषण भोईर यांचा, मात्र बॅटची कडा झटून चेंडू विसरतो यशस्वीच्या हातामध्ये। दरम्यान यावेळेस भूषण याची जागा भरून नव्याने आला फलंदाज नितीन हजारे, 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 16 धावांची गरज असणार आहे, मात्र यावेळेस फलंदाजासाठी आलं नितीन हजारे, एक आक्रमक फलंदाज हा सुद्धा आहे, अष्टपैलू खेळाडू आहे बाळकुम मास्टर या संघाचा, मात्र बऱ्याच वेळानंतर आलेला हा फलंदाज, थोडेसे रेस्ट घेतली होती या फलंदाजाने, जवळजवळ 1 महिन्यानंतर पुनरागमन केलंय, मात्र बघूया आपल्या संघासाठी यावेळेस फलंदाजी कशी करतोय। पहिला चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचीच बाद होतोय तो म्हणजे नितीन हजारे, चौथा गडी बाद होतोय बाळकुम मास्टर या संघाचा 29 यादव संख्येवर। चैताचे पुनबला चालले जा डोंगराला, रूपा होते ही मायेची, चैताचे पुनबला चालले जा डोंगराला, रूपा होते ही मायेची, वाजत गाजत पालखी निघाली माझे विरायची। क्या बात है, सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय रसिक प्रेक्षकांचं मन मोहित करत असताना, यावेळेस डीजे मास्टर, चैत्याचा महिना आता थोड्याच दिवसात येतोय आणि चैत्याच्या महिन्यात आपल्या कुलदैवत आई एकवीराची पालखी नक्कीच निघत असते। यावेळेस वळूया सामन्याकडे, 7 चेंडू आणि 16 धावा, यावेळेस प्रज्वत सुरेख गोलंदाजी करत असताना हॅट्रिकच्या पायथ्यावरती हा गोलंदाज आपल्या अनुभवाचं पुरेपूर योग्य वापर करत असताना, यावेळेस प्रज्वत जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, एक्सर ए संघाचा हा गोलंदाज, 7 चेंडू आणि 16 धावा। यावेळेस फलंदाजी विक्रम भोईर ज्याने चांगलं षटक हाताळलं होतं, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या। यावेळेस फलंदाजी करत असताना पहिला चेंडू सुरेख चेंडू, फ्लोर लेनचा चेंडू होता, जमीन लगतचा फटका, मात्र मिड ऑफ रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय,
तर एका धावेने इथे समाधान करायला लागतोय ते म्हणजे विक्रम आणि कैलास या फलंदाजाला. तर नक्कीच टाळ्या व्हायला हव्यात प्रज्योतसाठी, ज्याने एक्सर ए या संघाला या सामन्यामध्ये परत आणून दिलंय सूर्यखो गोलंदाजी. दरम्यान चार षटकांच्या अभावी धावा लागतात धाव फलकावरती बाळकुम मास्टर या संघाच्या, त्या म्हणजेच 30 धावा, अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावा हव्या असणार आहेत, त्या म्हणजेच विजयासाठी. 6 चेंडू 15 धावा 15 धावा 6 चेंडू, काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, नक्कीच बघणार आहोत या 6 चेंडूंमध्ये. दरम्यान या वेळेस गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रमाकांत, रमाकांत गोलंदाजी मार्गवरती, तर सामना करतोय तो म्हणजे विक्रम नॉन स्ट्राइक एंडला आहे, म्हणजे कैलास भोईर स्वतः कर्णधार बाळकुम मास्टर या संघाचा. एक रंगतदार सामना, 6 चेंडू 15 धावा, कोण विजयी ठरेल माळवणीच्या या ग्राउंड वरती, पुढच्या फेरीमध्ये कोण दाखल होईल एक्सर ए की बाळकुम मास्टर. एक रंगतदार सामना, चला एक्सर ए संघ आपण वेळ भरपूर घेत आहेत. दरम्यान रमाकांत यावेळेस लोवर फुटचा चेंडू चांगला टोळलाय जमिनीलगतचा फटका, एक धावतो निश्चित, दुसऱ्याचा प्रयत्न थोडासा फ्लंबल होता क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस, 2 धावतो निश्चित, तिसऱ्याचा प्रयत्न बघायचा आहे आणि तिसरी धाव घेत असताना कैलास भोईर मात्र बाद होतोय, 5वा गडी बाद होतोय बाळकुम मास्टर या संघाचा कैलास भोईर यांच्या रूपाने 32 या धावसंख्येवर. माझे विराईची पालखी निघाली मानाची, पालखी निघाली मानाची, माझे विराईची माऊली तर यावेळेस कैलास भोईर चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी, 15 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला, मात्र 5 चेंडू आणि 13 धावांचं आव्हान असणार आहे यावेळेस फलंदाजीसाठी. नव्याने आला फलंदाज देवेंद्र पाटील नॉन सेकंडला, तर स्ट्राईक करतोय म्हणजे विक्रम भोईर, मोठे फटके खेळण्यात माहिर हा सुद्धा फलंदाज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकदा तो निश्चित, दुसऱ्याचा प्रयत्न बघायचा आहे, धावचित्र संभव आणि धाव बाद होतोय तो म्हणजे देवेंद्र, कॉलिंग व्यवस्थित नव्हती. तर 6वा गडी बाद होतोय बाळकुम मास्टर या संघाचा. सुरेख, सुरेख संगीत हे जुने गाणे आपल्याला खूप कमी ऐकायला मिळतात, मात्र डीजे मास्टरचं कौतुक करायला हवं की जुने लोकगीते सुद्धा आम्हाला ऐकवत आहेत. दरम्यान यावेळेस होळ्या सामन्याकडे 4 चेंडू आणि 12 धावा, काय सामना आहे, काय रंगतदार सामना आहे. यावेळेस फलंदाजीसाठी नव्याने फलंदाज आहे हेमंत, या फलंदाजामध्ये सुद्धा क्षमता आहे चेंडूला सीमापार नेण्याची. दरम्यान रमाकांत टू हेमंत, यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांकडून वाईडचा इशारा येतोय, अवांतर धावसंख्येमध्ये भर होते, थोडस दबावामध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेस रमाकांत, तर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 या धावसंख्येमध्ये. आता मात्र 4 चेंडू 11 धावा, जर एखादा मोठा फटका आला तर या सामन्याचं चित्र बदलेल. यावेळेस मोठा फटका आहे मात्र झेल बाद होतोय लॉंग अँड रिझम मध्ये, हेमंत याची खेळी संपुष्टात, 7वा गडी बाद होतोय हेमंतच्या रूपाने 34 धावसंख्येवर. सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बाराना बंधाची सुपली सोन्याची, अशी बाराना बंधाची सुपली सोन्याची, अशी बाराना बंधाची सुपली सोन्याची, अशी सोन्याची.
क्या बात है, थैंक यू डीजे मास्तर। दरम्यान वळूया सामन्याला, तीन चेंडू आणि 11 धावा यावेळेस रमाकांत सुरेख गोलंदाजी करत असताना यावेळेस उंच मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो, दरम्यान एकच धाव होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होत नाहीये, फक्त एकाच धावरती समाधान करायला लावले, ते म्हणजे तुलसीदास बालू यांनी स्वतः स्ट्राईक घेतोय आपल्याकडे आणि सांगतोय मी हा सामना विजय करून दाखवेन। 2 चेंडू आणि 10 धावा, 2 चेंडू 10 धावा हवे असणार आहेत विजयासाठी। चांगली गोलंदाजी करतोय रमाकांत, स्लॉगर झटक हाताळत असताना कमी धावा देण्याचं काम करतोय यावेळेस एक्सर ए या संघाचा हा गोलंदाज। मात्र पाहूया बाळू, 2 चेंडू आणि 10 धावा हवे असताना एक धाव घेतोय हा फलंदाज, तो म्हणजे बाळू, मोठा फटका खेळायचा हवा होता, मात्र काय करतोय फलंदाज। दरम्यान एका धावेने धाव संख्या पोचते, ते म्हणजे 36 या धावे, 1 चेंडू आणि 9 धावा, जवळजवळ औपचारिकता उरलेली आहे या सामन्यामध्ये, जवळजवळ हा संघ एक्सर ए हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना यावेळेस सुरेख चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट डिलिव्हरी करतोय रमाकांत, तर एक्सर ए हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय। तर पुढच्या सामन्याकडे वळण्याआधी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत, तर मी इथे थांबतोय, भरत पाटील आपली रजा घेतोय या सामन्यासाठी। सुपली घडवीली रे, सुपली घडवीली।